हाँ बोल, काय काय प्रॉब्लेम होते? डाग होते, डाग? डाग वगैरे ते गेले हाँ पांढरे, डाग कधीपासून होते ते? जवळजवळ 6-8 महिने. बरोबर, त्यासाठी काय औषध घेतलं होतं? होमिओपॅथीचं. होमिओपॅथी घेतलं, कोणाकडनं? डॉक्टर मिलिंद चव्हाण. बरोबर, ओके. किती दिवसात गेलं ते तुझं डाग? ते गेला साधारणतः 3 महिने लागले. बरोबर, कुठे होते ते डाग? पाठीवर होते, मानेवर, पाठीवर. बरं, आणि काही दिवस छातीवर. बरोबर, क्लीन झालं. ओके, अजून काय काय प्रॉब्लेम होता? आणि पेनिस जवळ मसल्स म्हणजे मस सारखे, मस्से सारखे. बरोबर, ते सुद्धा पॅथीमध्ये गेले. बरं, त्याचं औषध किती दिवस घेतलं? त्याचे मी 1 महिना, 1 ते 1.5 महिने घेतले. 1-1.5 महिन्यातच गेले? क्या वा, बढिया. ओके, अजून जे म्हणजे त्वचा वगैरे जे खाल्लेले असते आपले, मानेवरचे जे स्किन खराब होते आपण. हा हा, मानेवर पण झालं तुला आहे ना? मानेवरचे दिसले होते, ते सुद्धा होमिओपॅथीमुळे गेले. वा, बरोबर. 2 ते 3 डोस मध्ये गेले. अरे वा, बढिया. तुझा विश्वास बसला होमिओपॅथीवर आहे ना? होमिओपॅथी इज द बेस्ट मेडिसिन. क्या बात आहे, बढिया. पण काही त्रास नव्हता, एकदम इझिली गेलाय ना? एकदम इझिली झालं है ना? जसं ऍलोपॅथी मध्ये जसं तुम्हाला बऱ्याच वेळेला गोळ्या खाल्ल्या की रिएक्शन वगैरे असं काही झालं होतं का? तुला काही झालं का पर्सनली? कधी निघालं ते समजलं पण नाही ना?